ज्येष्ठ नागरिक निवास माऊली वृद्धाश्रम पुण्यापासून 110 किलोमीटर तर मुंबईपासून फक्त 150 किलोमीटर बोरवाडी तालुका मानगाव जिल्हा रायगड येथे इसवी सन 1999 पासून कार्यरत। रमणबाग शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणग्यांमधून रमणबाग शाळेत तंत्र शिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे। शाला समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक पलांडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। DESC अध्यक्ष डॉ शरद कुंटे, कार्यवाह प्राध्यापक धनंजय कुलकर्णी, सदस्य डॉ आशिष पुराणिक, मुख्याध्यापक सुनील शिवले यांची यावेळी उपस्थिती होती। पलांडे म्हणाले, 5वीसाठी संस्कार वर्ग, 6वीसाठी नाट्यशास्त्र वर्ग, 7वीसाठी रोबोटिक्स, 8वीसाठी टेराकोटा आणि जर्मन जापनीस या परकीय भाषा आणि 9वीसाठी संगणक जोडणी व देखभाल हे नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत। ते पुढे म्हणाले, नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी विवेकानंद सभागृहाचे छोट्या नाट्यगृहात रूपांतर करण्यात आले आहे। कनिष्ठ महाविद्यालयात ध्वनिमुद्रण स्टुडिओ उभारण्यात आला आहे। रोबोटिक्स, संगणक भाषा, गणित आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत। प्रशालेतील सर्व वर्गांमध्ये इंटरनेटची जोडणी करण्यात आली आहे। शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीमधून हे प्रकल्प करण्यात आले। माजी विद्यार्थी डॉ प्रमोद चौधरी यांनी शाळेला 51 लाख आणि 75 लाख अशी देणगी दिली। माजी विद्यार्थ्यांकडून 12,44,000 देणगी प्राप्त झाली, त्यातून हे प्रकल्प करण्यात आले। डॉक्टर कुंटे म्हणाले, DESमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा प्रकारची रचना करण्यात येत आहे। संस्थेच्या सर्व शाळांमध्ये तंत्रशिक्षण कौशल्याचे 2 किंवा 3 विषय शिकवले जाणार आहेत। दर शनिवारी 2 तास या विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे। फर्ग्युसन महाविद्यालयात 2.5 कोटी रुपयांच्या देणगीतून इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे। व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज असून त्यासाठी DES व इतर सहयोगी शिक्षण संस्थांना बरोबर घेऊन जाणार आहे। डॉक्टर आशिष पुराणिक यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील तंत्रशिक्षण कौशल्याची माहिती दिली। धनंजय कुलकर्णी यांनी नवीन सुविधा व अभ्यासक्रमांचा दैनंदिन उपयोग याची माहिती दिली। सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले। मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी आभार मानले। मुलांना क्षेत्रफळावर काढण्यासाठी अवघड जातं, त्याचे जे सूत्र असतात त्याच्याप्रमाणे न जाता आता तिथे समजा त्रिकोणाचा आकार केला तर ह्याच्यानुसार ते मुलं त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते काढू शकतात। आता त्याचे आयताचं आहे तर मग आयताचं हे जे चौकोन आहे त्याच्यानुसार मोजून ते क्षेत्रफळ काढू शकतात असाचा उपयोग आहे। आणि हे आम्हाला काही वर्गात आणून म्हणजे जेव्हा आम्ही 6वी-8वीत असताना पण हे असं आम्हाला करून दाखवलेलं आहे आणि हे तर मुलांना खूप उपयोगी होतं। आणि हे जे आहे हा पण एक पझल आहे त्याच्यासारखाच आहे। हे जे व्हाईट आहेत ते सगळे पूर्ण इकडे घ्यायचे आणि ब्लॅक सगळे इकडे घ्यायचे। तर त्याचे असे नियम आहेत की एका वेळे तो तुम्ही फक्त एक एवढंच करू शकता आणि अल्टरनेट एक करू शकता। ह्याच्यानुसार तुम्ही इकडे तिकडे असं करायचं असतं त्याच्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते आणि शिक्षक करून याच्यातून त्याच्यामध्ये एक वाल्व आहे आणि ती दोन्ही चौरसामध्ये भरली की तीच पुन्हा अशी उलटी केली उभा राहिली याचा जो बेस आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर अँड हाईट स्क्वेअर। तर मग या दोन्ही चौकोनांचं जे क्षेत्रफळ आहे ते या हायपोटेनियसच्या क्षेत्रफळा एवढं असतं। आता आपल्याला अल्जेब्रामध्ये वेगवेगळ्या आयडेंटिटीज असतात, त्यातलंच a+b² याचं उत्तर a² + b² + c² + 2ab + 2bc आणि +2ca हे कसं येतं हे या मॉडेलमधून इथे दिसतंय। a² b² आणि c² अशा वेगवेगळ्या मॉडेलमधून हे आम्हाला आमच्या बाई वगैरे यात बसवून आम्हाला हे बनवायला सांगतात आणि मग कळतं की हा फॉर्म्युला तयार कसा झाला।